नमस्कार मित्रांनो, रचना म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये काही आधारभूत रचना जसे कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर आणि रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि दिलेल्या मापाच्या कोनाची रचना करणे हे शिकलो. सोबतच त्यांना गणितीय रूपात प्रमाणित करायलाही शिकलो. मित्रांनो, आपण मागच्या इयत्तेत त्रिकोणाच्या सामान्य रचना करणे शिकलो आहोत. जसे अशा त्रिकोणांची रचना ज्यांच्या सर्व बाजूंचे माप दिलेले असेल, अशा त्रिकोणाची रचना ज्याच्या दोन बाजू आणि त्यांच्यामधील कोन माहीत असेल, अशा त्रिकोणाची रचना ज्याच्या दोन कोन आणि त्यांच्यामधील बाजूचे माप दिलेले असेल, आणि काटकोन त्रिकोणाची रचना ज्याची एक बाजू आणि त्याच्या कर्णाची लांबी माहीत असेल. ह्या सत्रात आपण दिलेल्या पायालगतचा एक कोन तसेच उरलेल्या दोन बाजूंची बेरीज यावरून त्रिकोणाची रचना करणे म्हणजे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन इट्स बेस, अ बेस अँगल अँड सम ऑफ अदर टू साइड्स शिकूया. तर चला एक उदाहरण म्हणून आपण एक त्रिकोण PQR ची रचना करूया. इथे आपल्याला पायाची बाजू QR चे माप दिलेले आहे आणि पायाच्या बाजूवर बनलेला कोन Q चे माप दिलेले आहे. सोबतच आपल्याला इतर दोन बाजूंची बेरीज म्हणजे QP अधिक PR ची पण माहिती दिलेली आहे. त्रिकोणाची रचना करण्यासाठी तिन्ही भागांची माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही भागांची माहिती दिलेली आहे. जरा विचार करा, इतकी माहिती एका त्रिकोणाची रचना करण्यासाठी पुरेशी आहे का? हो, आणि अशा प्रकारच्या त्रिकोणाची रचना करण्यासाठी कृती अशा प्रकारची आहे. कृती 1, सर्वात आधी पट्टीच्या मदतीने दिलेल्या पायाच्या लांबी एवढ्या रेषाखंड QR ची रचना करा. कृती 2, आता कोन मापकाला किरण QR वर ठेवून बिंदू Q पासून दिलेल्या मापाचा कोन AQR बनवत किरण QA काढा. त्यानंतर पट्टीच्या मदतीने दिलेल्या दोन बाजूंच्या बेरजे एवढे माप घेऊन कंपासच्या मदतीने किरण QA वर कंस काढा. चला या बिंदूला आपण B नाव देऊया. कृती 4, आता बिंदू B आणि बिंदू R ला जोडूया. कृती 5, आता कोन RBQ ला कंपासच्या मदतीने मोजून कोन RBQ च्या एवढा कोन बाजू RB वर बिंदू R पासून बनवत किरण RC काढा. रेषा QA ला किरण RC ज्या बिंदूवर छेदतो त्याला P नाव देऊया. मित्रांनो, व्हिडिओ थांबवून विचार करा की कोन RBQ च्या एवढा कोन BRC का बनवतात. आपल्याला PB एवढी बाजू PR पाहिजे, म्हणून आपण समद्विभुज त्रिकोण बनवतो ज्यासाठी दोन कोन समान असायला पाहिजे. म्हणून बनवलेल्या आकृतीमध्ये PQR तोच त्रिकोण आहे जो आपल्याला बनवायचा होता. आता आपण दिलेल्या आकृतीची पडताळणी करूया. त्रिकोण BPR मध्ये आपण रचनेमध्ये समान कोन PBR आणि कोन PRB निर्माण केले आहेत, म्हणून कोन PBR बरोबर कोन PRB. त्रिकोण BPR समद्विभुज त्रिकोण आहे कारण ह्याचे दोन कोन समान आहेत आणि समद्विभुज त्रिकोणाच्या समान कोनांच्या विरुद्ध बाजू समान असतात. बाजू PR बाजू PB च्या समान असेल. याला समीकरण 1 म्हणू. बाजू PQ आणि बाजू PB मिळून बाजू PQ बनते, म्हणून आपण हे असे लिहूया. समीकरण 1 चा उपयोग केल्यावर म्हणून दिलेल्या दोन बाजूंची बेरीज रचना केलेल्या इतर दोन बाजूंच्या बेरजे एवढी आहे, म्हणून दिलेली रचना बरोबर आहे. तर मित्रांनो, ह्या सत्रात बस एवढेच. ह्या सत्रात आपण दिलेल्या पायालगतचा एक कोन तसेच उरलेल्या दोन बाजूंची बेरीज यावरून त्रिकोणाची रचना करणे शिकलो. याचबरोबर आपला आजचा हा व्हिडिओ संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या रचनेवर आधारित काही प्रश्नांसोबत. धन्यवाद.